ॲडव्हान्स एम पी एस सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बिलला प्रेस करण्याची विसरू नका नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स एम पी एस सी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे भारताचा महान्यायवादी तसेच राज्याचा महाधिवक्ता बघा भारताचा महान्यायवादी किंवा राज्याचा महाधिवक्ता हे दोन्ही घटक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून या घटकाबद्दल आपल्याला काय माहिती असायला पाहिजे ती सर्व माहिती आज व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहे बघा येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत त्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर बघा भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तर बघा हे घटनात्मक पद आहे याची तरतूद जी आहे ते घटनेमध्येच केलेली आहे त्यामुळे हे एक घटनात्मक असं पद आहे तर बघा भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा कार्यकारी मंडळाचा सुद्धा सदस्य असतो तर घटनेत याची तरतूद जी आहे ती कशामध्ये आहे कलम शहात्तर बघा लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे की कलम शहात्तरमध्ये भारताचा महान्यायवादी याच्याबद्दल तरतूद केलेली आहे घटनेचा भाग पाच त्यातील प्रकरण एक आणि कलम शहात्तरमध्ये त्याची तरतूद केलेली आहे तर नियुक्ती कोण करतो याची तर राष्ट्रपती करतात मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बरोबर आहे आणि तो राष्ट्रपतींना कधीही आपला राजीनामा देऊ शकतो तर त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि तो त्याचा कार्यकाळ बघा कार्यकाळ हा घटनेत नाही घटनेत काहीही कार्यकाळाबद्दल नमूद केलेलं नाही राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो, तो पद धारण करू शकतो तर जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंत तो आपले पद धारण करू शकतो राष्ट्रपती त्याला कधीही पदावरून दूर करू शकतात आणि बघा जोपर्यंत स म्हणजे सरकारचा लोकसभेमध्ये विश्वास आहे किंवा मंत्रिमंडळाचा विश्वास आहे तोपर्यंत तो आपले पद धारण करतो जर मंत्रिमंडळाने सरकारने जर लोकसभेवरचा विश्वास गमावला तर त्यालाही सुद्धा राजीनामा देणे अपेक्षित असते तर तोही राजीनामा देतो त्यानंतर जेव्हा सरकार चेंज होते तेव्हासुद्धा तो राजीनामा देऊ शकतो देतो त्यानंतर बघा त्याचे वेतन आणि भत्ते तर हे सुद्धा घटनेमध्ये वेतन आणि भत्ते याची घटनेमध्ये काही तरतूद नाही किंवा संसदीय कायद्याने सुद्धा हे ठरवलेले नाहीत तर बघा राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्याचे वेतन आणि भत्ते असतात तर राष्ट्रपतीच ते ठरवतात त्यानंतर पात्रता काय असावी लागते महत्त्वाचं आहे बघा की महान्यायवादी बनण्यासाठी काय पात्रता आहे त्या बघा तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची पात्रता त्याच्याजवळ असली पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्यासाठी जी पात्रता लागते तीच पात्रता सुद्धा लागते तर काय काय पात्रता आहे तर तो भारताचा नागरिक असला पाहिजे प्रथम म्हणजे तो भारताचा नागरिक असावा त्यानंतर बघा त्याने उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून किमान पाच वर्ष काम केले असले पाहिजे त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयात कमीत कमी दहा वर्षे त्याने वकिली केली असली पाहिजे किंवा मग तो राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदेपंडित असायला पाहिजे तर बघा तो पहिली गोष्ट तर तो भारताचा नागरिक असावा किंवा मग या तीनपैकी एक पात्रता त्याने धारण केलेली असावी तर उच्च न्यायालयात तो, तो पाच वर्ष न्यायाधीश असायला पाहिजे किंवा मग त्यांना उच्च न्यायालयात दहा वर्ष वकील करायला पाहिजे किंवा मग राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असायला पाहिजे तर ही पात्रता जर असेल तर त्याला महान्यायवादी त्या वकील व्यक्तीला महान्यायवादीपदी नियुक्ती करता येते त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट्स बघा ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर आता बघा महान्यायवाद्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधात तो केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देतो तर राष्ट्रपती ज्या ज्या बाबी त्याच्याकडे सोपवतील त्या बाबीबद्दल तो केंद्र सरकारला काय करतो कायदेशीर सल्ला देतो तो बघा संसदेच्या कोणत्याही गृहात संयुक्त बैठकीत भाग घेऊ शकतो तसेच तो समितीचा सदस्य असेल तो ज्या समितीचा सदस्य असेल त्यामध्ये आपली बाजू मांडू शकतो तर बघा त्याला कोणत्याही गृहात संसदेच्या कोणत्याही गृहात तसेच संयुक्त बैठकीतसुद्धा काय भाग घेण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या तो ज्या समितीचा सदस्य असेल त्यामध्ये तो आपली बाजूसुद्धा मांडू शकतो कोणत्याही गृहात बघा तो भाषण करू शकतो कोणत्याही गृहामध्ये जाऊन त्याला भाषण करण्याचा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे परंतु तो कोणत्याही गृहात मतदान करू शकत नाही तर आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या की त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही फक्त तो बाजू मांडू शकतो भाषण करू शकतो परंतु त्याला मतदान करता येत नाही कारण तो त्या गृहाचा सदस्य नसतो त्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही त्याला बघा संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार उपभोगता येतात संसद सदस्यांना तसेच मंत्र्यांना जे काही अधिकार असतात ते अधिकार त्याला असतात म्हणजे कोणत्याही गृहात जाऊन तो बोलू शकतो बाजू मांडू शकतो हे अधिकार त्याला असतात तसेच विशेष अधिकार त्याला उपभोगता येतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा तो सदस्य नसतो तो काही केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो तो मान्यवादी हा केंद्र सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाही तर महान्यायवादी हा काही केंद्र सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाही कारण त्याला खाजगी वकिली सुद्धा करता येते तर महान्यायवाद्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे परंतु काय असावा दुसरा पक्ष हा केंद्र नसेल तर केंद्र सरकार नहीं, तर हा दुसरा दुसरा पक्ष नसावा कारण केंद्र सरकारच्या विरोधात काही त्याला केस लढता येणार नाही केंद्र सरकार जर असेल तर त्याला केंद्र सरकारच्या बाजूनेच कोर्टामध्ये आपली बाजू मांडावी लागेल तसेच तो कोणत्याही कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणा की कोणत्याही कोर्टामध्ये त्याला उपस्थित राहण्याचा बाजू मांडण्याचा अधिकार आहे तर हे पॉईंट आहे महत्त्वाचे महान्यायवादाबद्दल त्यानंतर आहे राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट तर आता राज्याचा महाधिवक्ता हे सुद्धा घटनात्मक पद आहे याची तरतूद घटनेच्या कलम एकशे पासष्टमध्ये केलेली आहे तर बघा घटनेचा भाग सहा त्यातील प्रकरण दोन आणि कलम एकशे पासष्टमध्ये राज्याचा महाधिवक्ता याबद्दल तरतूद केलेली आहे याचा कार्यकाळ याचासुद्धा घटनेत नमूद नाही बघा बऱ्याचशा आता ज्या तरतुदी आहेत त्या महान्यायवाद्यासारख्याच आहेत याचासुद्धा कार्यकाळ घटनेत नाही राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो राज्यपाल कधीही त्याला पदावरून दूर करू शकतो त्यानंतर जर राज्य मंत्रिमंडळाचा जर विश्वास विधानसभेतून विश्वास गेला तर त्यालासुद्धा राजीनामा द्यावा लागतो नेमणूक कोण करतो राज्यपाल आणि राज्यपालांना तो कधीही राज्य राज्य आपला राजीनामा देऊ शकतो वेतन भत्ते बघा याची घटनेत नाही किंवा विधानसभेने ठरवलेले नाहीत तर राज्यपाल ठरवेल त्याप्रमाणे त्याला वेतन भत्ते मिळतात पात्रता बघा काय आहे तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता त्याला आवश्यक आहे म्हणजेच काय तर तो भारताचा नागरिक असावा त्यांनी न्यायिक पदावर दहा वर्षे काम केले असले पाहिजे के तर न्यायिक पदावर त्याने जिल्हा न्यायाधीशसुद्धा यामध्ये पकडलेले जाते न्यायिक पदावर उच्च न्यायालयात किंवा जिल्हा न्यायाधीश म्हणून त्याने दहा वर्षे काम केले असले पाहिजे त्यानंतर उच्च न्यायालयात त्याने दहा वर्षे वकिली केली असली पाहिजे उच्च न्यायालयात किती वर्षे दहा वर्षे वकिली आणि एक पॉईंट या ठिकाणी नोट करा की निष्णात पंडित ही पात्रता महाधिवक्ता या पदाला लागू नये जसा महाने महान्यायवादी भारताचा जर नागरिक असेल आणि निष्णात कायदेपंडित जर असेल तर तो महान्यायवादी होऊ शकतो परंतु या ठिकाणी निष्णात कायदेपंडित काही महाधिवक्त्याला लागू नाही तर हे पॉईंट झाले महाधिवक्ताबद्दल तर बघा एवढे जरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे आणि आणखी बघा की त्याला कोणकोणते विशेष अधिकार असतात तेसुद्धा एकदा पाहून घेऊ तर महाधिवक्त्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधात तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो त्यानंतर तो राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहात भाग घेऊ शकतो तसेच तो ज्या समितीचा सदस्य असेल त्यामध्ये आपली बाजू मांडू शकतो तर बघा महा महानयवाद्यासारखेच आहे त्याचे सर्वपंच जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषणसुद्धा करू शकतो परंतु विधिमंडळाच्या कोणत्याही गृहात त्याला मतदान तो मतदान करू शकत नाही कारण तो विधिमंडळाचा सदस्य नसतो राज्य विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार त्याला मात्र उपभोक्ता येतात तो काही ये राज्य विधिमंडळाचा सदस्य नसतो महाधिवक्ता हा राज्य सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार नसतो कारण त्याला खाजगी सुद्धा करता येते तर महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे परंतु दुसरा पक्ष हा राज्य नसेल तर तर राज्य सरकाराविरोधात त्याला केस लढता येत नाही जर राज्य सरकार जर दुसरा पक्ष नसेल तर तो खाजगी वकिलीसुद्धा करू शकतो तर बघा हे होते महत्त्वाचे पॉईंट्स एवढे पॉईंट्स जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी पुरेसे आहेत तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बिललासुद्धा प्रेस करण्याचे विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन पार्टचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग पुढील पार्टमध्ये भेटूयात धन्यवाद